दिवसांमध्ये सुरू असलेला हा पाऊस अनेकांसाठी संकट बनून कोसळलेला आहे। पाहूया त्या संदर्भातला रिपोर्ट। गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मुसळधार पावसाने धुमशान घातलंय। अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आणि त्याच पूरपरिस्थितीचा फटका अनेकांना बसला। राज्यातल्या तीन वेगवेगळ्या ठिकाणची ही दृश्य पहा। यातलं पहिलं दृश्य आहे यवतमाळच्या वणीमधील सावंगा गावातलं। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे वणीतील नद्यांना पूर आला आणि या पुरामुळे नवीन सावंगी आणि जुनी सावंगी या गावांचा संपर्क तुटला। अशा परिस्थितीत एका गर्भवती महिलेसह आजारी असलेल्या 9 जणांना बचाव पथकाने सुरक्षित स्थळी हलवलं। सरांच्या आदेशाने मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध बचाव पथक पिंजर आणि तालुका बाष्टांग जिल्हा अकोला रेस्क्यू वाहन शोध बचाव साहित्याने आमचे सहकारी घेऊन आम्ही अवघ्या 25 मिनिटात या घटनास्थळी पोहोचलो। इथं पाहिले असता नदीवर पुलावर 3 फूट पाणी आणि पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे आम्ही स्विमिंग करत पलीकडल्या काठावर गेलो आणि त्या ठिकाणी त्या महिलेला खाटेवरती बॅकअप केले आणि मानवी साखळी तयार करून टोरिंग साखळी तयार करून वायर रोप लाईफ रिंग आणि लाईफ जॅकेटच्या सहाय्याने त्यांना सुखरूप आणले आणि 108 मध्ये पुढील उपचारासाठी मुर्तिजापूरला रवाना केले। दुसरी घटना आहे चंद्रपूरच्या पोरसा गावातली। तापानं फणफणलेल्या मुलाला कडेवर घेऊन पुरातून वाट काढणाऱ्या बापाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला। गावात दवाखाना नसल्यानं या बापानं आपल्या मुलाला घेऊन तब्बल 5 किलोमीटर अंतर कापलं आणि डॉक्टरला गाठलं। आता ही तिसरी घटना पहा। इथे तर एका नवरदेवाची चांगलीच पंचायत झाली। घटना आहे नांदेडची। नांदेडच्या हदगाव मधील शहाजी रोकडे या तरुणाचं 14 जुलैला लग्न ठरलं होतं, पण ऐन लग्नादिवशी पैनगंगा नदीला पूर आला। मात्र अशा परिस्थितीतही या नवरदेवानं होडीचा आधार घेतला आणि लग्न मंडप गाठला। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।